नमस्कार, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत. तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता OBC आरक्षणाशिवायच पार पडणार. आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत होणार जाहीर. महाराष्ट्रासह इतरही राज्यात पेट्रोल डिझेल पंप डीलर्सना दिलीये संपाची हाक. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारला गेलाय संप. आणि राज ठाकरे पायाच्या आजाराने त्रस्त असल्याने आज लीलावती रुग्णालयात दाखल. त्यांच्यावर 1 जून रोजी करण्यात येणार ऑपरेशन. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता OBC आरक्षणाशिवायच पार पडणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजले. अशातच आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या 14 महापालिकांपैकी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरच्या सोडतीकडे विशेष लक्ष असणार आहे. अशातच इच्छुक उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलंय. मुंबईसह 14 महापालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज OBC आरक्षणाशिवाय होणार आहे. नगरसेवक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवलीसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत आज मुंबई वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहेत. या सोडतीवर सर्व पक्षांतील इच्छुक संभाव्य उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आरक्षण सोडतील कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण असेल याबाबत उत्सुकता ताणली गेलीय. सर्वच पक्षांतील नेते संभाव्य इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या मृतदेहाचं सोमवारी पोस्टमॉर्टम करण्यात आलंय. या अहवालात सिद्धूच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, तर शरीरात एक गोळीही सापडलीये. सिद्धू यांच्या खांद्यावर आणि मांड्यांवर जखमांच्या खुणा आढळल्याची माहिती पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आली आहे. प्राथमिक तपासामध्ये जखमांमुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे सिद्धू यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर आज सिद्धू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी महत्त्वपूर्ण सुगावा लागल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की काही लोकांची चौकशी केल्यानंतर अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. दरम्यान सिद्धूची हत्या करण्यापूर्वी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला जात असल्याचं सोशल मीडियावर समोर आलेल्या एका CCTV फुटेजमध्ये दिसून येत आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी देहरादून येथून 5 जणांना ताब्यात घेतलंय. बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप 31 मे रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल मिळणार नाही या अफवेमुळे रात्री रायपूर येथील पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच झुंबड केली आहे. यावेळी पेट्रोल पंपावर बेकायदेशीरपणे पेट्रोल डिझेलसाठी कॅनचा वापर केला जात आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर इंधनाचा तुटवडा असल्याने रायपूर येथील पेट्रोल पंपावर बेकायदेशीर कॅनचा पेट्रोल डिझेल विक्री होत आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपावर गैरकारभार होत असून नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसतंय. पेट्रोल डिझेल पंप डीलर्सचा संप आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यात पेट्रोल डिझेल पंप डीलर्सनं संपाची हाक दिली आहे. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. आज पेट्रोल डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय डीलर्सनी घेतलाय.
2017 पासून कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही अशी तक्रार करत त्यांनी हा संप पुकारला आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलवरील करात कपात केली, रातोरात इंधन दरही कमी केले, पण असं केल्याने पेट्रोल पंप धारकांना आर्थिक फटका बसला आहे. जास्त किमतीने स्टॉक विकत घेतल्यानंतर आता कमी दरात विकावा लागत असल्याने त्यांचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं डीलर्सचं म्हणणं आहे. असं असलं तरीही संपाचा थेट सामान्यांना फटका बसणार नाही अशी हमीही देण्यात आली आहे. जोवर साठवलेलं इंधन आहे तोवर पंपावर इंधन विक्री सुरूच राहणार आहे, पण कोणत्या पंपावरचं इंधन संपलं तर मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वेळ झाली आता छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर तुमचं स्वागत. महागाव तालुक्यातील वाकद येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत यंदा टरबूज पिकाची लागवड केली आहे. उन्हाळ्यात टरबूजाला मोठ्या प्रमाणात मागणी राहते, या दृष्टीने शेतकऱ्यांनी टरबूज शेती केली. पीक विक्रीला आले त्यातच भाव कमी झाले. हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. मागणी नसल्याने टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल सडण्याच्या मार्गावर आहे. अशातच महागाव तालुक्यातील वाकद येथील शेतकरी शेतामध्ये आक्रोश करीत राज्य सरकारने या पिकाला हमी भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येते. आज कलिंगड उत्पादक, टरबूज उत्पादक शेतकरी सोबतच कांदा उत्पादक शेतकरी हे उत्पादन घेऊन अडचणीत आल्यासारखं झालेलं आहे. जगाचा पोशिंदा कष्टाच्या वस्तीत राब राब राबून उभं उन्हाळा रखरखत्या उन्हामध्ये अंगावर ऊन घेऊन हे कलिंगड पिकवतो, पण दुर्दैवाने आज बाजारपेठेमध्ये कलिंगडाची मागणी घटल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे. येणारा उत्पादनावरचा खर्च हा अत्यंत मोठा आहे, आणि आज व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी, टरबूज उत्पादक शेतकरी ह्या अडचणीत आलेला आहे. याला केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा अंतर्गत याला पीक विम्याचं संरक्षण देण्यात यावं, हमी भाव देण्यात यावं अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे. कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी या कलिंगड टरबूज उत्पादनाच्या खर्चामध्ये उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे केंद्र शासनाने या शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडे करतो. राम चव्हाण, राहणार वाकद, इजारा तालुका, महागाव, जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी असून
मी माझ्या शेतामध्ये 5 एकर क्षेत्रावर कलिंगड या पिकाची लागवड केली होती, परंतु याला हमी भाव नसल्यामुळे आणि व्यापाऱ्याची शेतामध्ये पाऊल भाव कमी असल्यामुळे, मार्केटमध्ये भाव कमी असल्यामुळे, व्यापारी शेतात माल घ्यायला न येत असल्यामुळे माझा माल पूर्ण वाळून राहिला, सडून राहिला. शेकडो टन 5 एकर क्षेत्रामध्ये माझं तरबूज उन्हानं वाळून जाग्यावर सडून गेला. याला मार्केटमध्ये उठाव नाही आहे. मी शासनाला विनंती करतो, केंद्र शासनाला, राज्य शासनाला हात जोडून की या पिकाला शासनानं हमी भाव द्यावा आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये याला समाविष्ट करावं. या 5 एकर क्षेत्रामध्ये मला 3 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि मला 20,000 सुद्धा याच्यामध्ये तरबुजाचे पैसे आलेले नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी हे पीक प्रवृत्त करते, परंतु मी आत्महत्येसारखा मार्ग न निवडता मी आणखी हिमतीनं मला पुढे जायचं आहे आणि पूर्ण शासनाला, शेतकऱ्यांना. औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांची नक्कल उडवली आहे. जालन्यात इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रात्री उशिरा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी कोणत्याही पुतळ्याला माझा विरोध असून 1-1 कोटी रुपये फक्त पुतळ्यांवर खर्च करतात. यावेळी आमच्या जिल्ह्यातला एक नेता म्हणतो की तू कशाला विरोध करतो, असं म्हणत चंद्रकांत खैरेंची नक्कल उडवली. त्याचबरोबर पुतळा बनवण्याचा असेल तर मी 5 लाख देतो, तुम्ही किती देणार, असं म्हणत खैरेंची टिंगल उडवली. पुतळ्याचे उपर किसी के स्मारक के लिए उपर खर्च करेंगे, उससे बेहतर है कि स्कूल बनाओ, हॉस्टल बनाओ, हॉस्पिटल बनाओ, अनाथ आश्रम बनाओ. हमारे जिले में एक नेता है, उसका विरोध करतो काय? तू कोण? अरे म्हटलं मी खासदार आहे ना. मैंने फिर एक टीवी डिबेट के अंदर बैठा और मैंने कहा कि ठीक है साहब, अगर पुतला बनाना है तो 1 करोड़ रुपया उन्होंने महानगर पालिका से सैंक्शन किए. मैंने कहा कि साहब 1 करोड़ का पुतला नहीं बनेगा, 2 करोड़ का पुतला बनेगा. बोले कैसा? मैं कहा उस पुतले के लिए 5 लाख रुपये मैं अपने जेब से देने के लिए तैयार हूं, तुम कितने अपने जेब से देने के लिए तैयार है? नेता अपने जेब में हाथ डालकर कभी देता है क्या? और वो भी वो नेता. मैंने कहा कि 5 मैं देता हूं, तुम बोलो तुम कितना देंगे. वो आखिरी दिन था, ना पुतले का जिक्र है ना उस पर कोई चर्चा है, लेकिन मैं यहां पर आप लोगों को भी कह रहा हूं, माजिद भाई जब भी कोई इस तरह का प्रपोजल आया, आप सभी राजनीतिक पार्टी के लोगों को बोलना ये लो मेरी तरफ से 2 लाख रुपये, तुम तुम्हारी तरफ से बताओ कितना, वो मामला खत्म हो जाएगा और वहां पे हॉस्पिटल बनेगा या आपको वहां पे स्कूल बनने को मिलेगा. आम लोगों को बोलने की जरूरत है और आप लोगों को बोलना चाहिए. मैं बहुत खुशनसीब हूं, मैं जब जालना के अंदर एंटर हुआ तो जिस जोश के साथ यहां के नौजवानों ने इस्तेमाल किया, जो पटाखे फोड़े, जो फूलों से मेरा स्वागत किया, रास्ते में आते आते सोच रहा था अगर असद साहब इजाजत दे तो जालना से ही इलेक्शन लड़ ले. राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पायाच्या आजाराने त्रस्त होते. राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर येणार होते, मात्र पाय दुखू लागल्याने राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. त्यांच्यावर 1 जून रोजी ऑपरेशन करण्यात येणार आहे. अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात एक सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्याला पायाचा नेमका कोणता आजार झाला आहे हे सांगितलं होतं. राज ठाकरे म्हणाले होते, मागच्या वेळी असाच काहीतरी कामासाठी मी पुण्यात येत होतो, अचानक वाटेत माझ्या पायाचं दुखणं सुरू झालं. या वेदना खूपच जास्त असल्याने मी परत मुंबईत परतलो आणि काही टेस्ट करून घेतल्या. त्यावर डॉक्टरांनी हिप बोनचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.
राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सुमारे 2 महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसेचा अयोध्या दौरा आणि मशिदींवरून सुरू झालेले आंदोलन शांत होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील सभेत आपल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली होती. केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2% व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याज परतावा परत सुरू करून केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकाराकडे केली आहे. याबाबत नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीक कर्जापोटी देण्यात येणारा व्याज परतावा मिळालाच पाहिजे, त्या दृष्टीने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीजवळील कोळेगाव येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी कोरेगाव येथे आले होते. यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंबरनाथ मलंग गडकुशिवली येथील धरणाच्या मोबदला वितरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करत पोलिसांनी नायब तहसीलदारासह 28 जणांना अटक केली आहे. कुशवली प्रकरणी काय कारवाई होणार याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. कल्याण डोंबिवलीमधील खोणी येथील म्हाडाच्या लाभार्थ्यांना शेवटचा 10% हप्ता माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले होते. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. म्हाडाची BSUPची घरे अशा प्रलंबित विषयावर शासन स्तरावर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येतील, लवकरच हे प्रश्न सोडवण्यात येतील. तसेच कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे देखील युद्ध पातळीवर सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तो शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा आज मला वाटतं ठरलंय ना. आज म्हाडाचे घोसाळकर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे एक आढावा बैठक झालेली आहे. असे जे काही प्रलंबित विषय आहेत हे शासन स्तरावर त्याला लवकरात लवकर त्याचा मार्ग काढला जाईल, मार्गी लावले जातील. आणि जे नागरिकांच्या हिताचे प्रश्न आहेत, जसं BSUPचा विषय होता, 3,500 घरांचा होता, म्हाडाच्या घरांचा आहे, हे शासन स्तरावरचे जे विषय आहेत ते लवकरात लवकर सोडवले जातील. आज या भागामध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले रस्ते जे आहेत ते खऱ्या अर्थाने वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. हा कोळेगावचा जो देखील रस्ता जो आहे हा रस्ता देखील एक मिसिंग लिंक आहे. 2 मुख्य रस्त्यांना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे असे अनेक जे मिसिंग लिंक आहेत ते देखील या जो काही आपण रस्ता रुंदीकरण असेल किंबहुना रस्त्याचं काँक्रिटीकरण असेल या प्रकल्पामध्ये त्याचा समावेश झाला तर लोकांना खूप मोठं अंतर पार करावं लागणार नाही, अगदी शॉर्टकट लोकांना प्रवास करता येईल. आणि यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही वर्षामध्ये जो प्रयत्न केला त्याला खूप मोठ्या प्रमाणावर निधी शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे, जेणेकरून दळणवळण यंत्रणा सक्षम होऊ द्या, लोकांना त्याचा लाभ मिळू द्या आणि रहदारी जी आहे हे सुखकर होऊ द्या यासाठी शासन कटिबद्ध आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या रस्त्यांना निधीची आवश्यकता भासेल तिथे निधी कमी पडणार नाही याची देखील तजवीज केली जाईल. यापुढे काही मोठी चौकशी करण्यासाठी प्रयत्न? हां बिलकुल, त्यामध्ये ते प्रकरण तपासून घेऊ आणि जे काही योग्य आहे ते योग्य होईल. थँक्यू सर. नाही, ते तर परतावा मिळालाच पाहिजे, त्या दृष्टीने पाठपुरावा जो आहे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे होईल. आणि आपली भूमिका हीच आहे की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची DGRM मुंबई पदावरून चेन्नईला बदली झाली आहे. चेन्नई येथे DGTS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक या पदी बदली करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समीर वानखेडे यांची चेन्नईच्या DGTS पदी बदली करण्यात आली आहे. हे पद अडगळीचे किंवा साईट पोस्टिंग असल्याचे समजते. समीर वानखेडे यांचा मुंबई NCBचे झोनल डायरेक्टर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना आर्यन खान प्रकरणामुळे कार्यकाळ वाढून देण्यात आला नव्हता. त्यावेळी त्यांची बदली मुंबईतील DGARM पदावर करण्यात आली होती. त्यानंतर आता चेन्नई बदली करण्यात आली आहे. VKB च्या मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.